नमस्कार, मी डॉक्टर प्रतिभा बलदवा, डायरेक्टर बलदवाज फर्टिलिटी पॉइंट टेस्ट टू बेबी सेंटर. अरे वा, गुड न्यूज कळाली आहे का? म्हणजे युरिन प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे का? तर मग आता करायचं काय? सिम्पल गोष्ट आहे, जेव्हा युरिन प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येते, सर्वात पहिले डॉक्टरांना जाऊन भेटावं. एक सोनोग्राफी, म्हणजे इंटरनल सोनोग्राफी, जे की खालच्या मार्गातनं युनि मार्गातनं केली जाते, ती सोनोग्राफी करून कन्फर्म करावं की प्रेग्नन्सी जी आहे ते गर्भाशयाच्या पिशवीच्या आतच राहिली आहे. कारण कधी कधी जेव्हा युरिन प्रेग्नन्सी टेस्ट हे पॉझिटिव्ह येतं किंवा वीकली पॉझिटिव्ह येतं, तेव्हा प्रेग्नन्सी गर्भाशयाच्या पिशवीमध्ये न राहता कधी कधी एक्टॉपिक प्रेग्नन्सी, म्हणजे नळिकेत किंवा वेगळ्या ठिकाणी राहू शकते. तर पहिलं डेटिंग स्कॅन, म्हणजे अल्ट्रासाऊंड करून आपल्याला प्रेग्नन्सी गर्भाशय पिशवीच्या आत आहे असं कन्फर्म करायला पाहिजे. त्याच्यासोबत जर काही सिम्पटम्स असतील, म्हणजे उलट्या येत आहेत, चक्कर होते किंवा मळमळ होतीये आणि जेवण जात नाही आहे, थोडं संध्याकाळच्या वेळेला अंग गरम वाटतंय, डोकेदुखी आहे, तर हे सगळे सिम्पटम्स प्रेग्नन्सीमध्ये नॉर्मल आहेत. ओटीपोट दुखतं, मासिक पाळीत जसं दुखतं तसं दुखतं किंवा थकवा वाटतो, हेही सगळे प्रेग्नन्सीचे नॉर्मल सिम्पटम्स आहेत. तर या व्यतिरिक्त जर अजून वेगळे काही सिम्पटम्स असतील किंवा सिम्पटम्स आपल्या सहनशक्तीच्या मर्यादेच्या बाहेर असतील, तर मात्र डॉक्टरांना ते कळवून त्याच्यावरती व्यवस्थित गोळ्या आणि ट्रीटमेंट घ्यावी, हे पण महत्त्वाचं आहे.